वेलकम <laughs> स्टुडंट वेलकम अतिशय योग्य असा व्हिडिओ ओपन केला आहे तुम्ही कारण हा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चार गुण मिळणार आहे चार पैकी चार बोर्डाच्या बारावीच्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी मध्ये क्वेश्चन वन बी लँग्वेज स्टडी म्हणजेच वर आधारित असतो आणि याला चार गुण असतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर चारपैकी रच चार गुण तुम्हाला मिळणारच आहेत प्रश्न पहिला बी हा नॉन ग्रामर ग्रॅमरवर आधारित असतो चार गुणांसाठी व त्याला सूचना असते क्वेश्चन वन पी वन डू ॲज डिरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस चार गुण काय असतो बरं पहिला प्रश्न याच्यामध्ये पहिल्या प्रश्नाला सूचना असते एक गोष्ट लक्षात घ्या सूचना वाक्याच्या वर असते किंवा सूचना वाक्याच्या खाली असते कुठेही सूचना असली तरी आपल्याला उत्तर तेच लिहायचं काय आहे सूचना रिराईट इट इट म्हणजे हे वाक्य युजिंग अप्रोप्रिएट आर्टिकल्स विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये आर्टिकल आहेत तीन आणि परीक्षेत आर्टिकल देत नाहीत परंतु आपल्या माहितीस्तव तो मी आपल्याला आर्टिकल इथं देतोय आहे अँड किंवा नो आर्टिकल जर एखाद्या रिकाम्या जागेत आर्टिकल आपल्याला बसवता येत नसेल वापरता येत नसेल तर त्या ठिकाणी आपण नो आर्टिकल असं लिहू शकतो पण शक्यतो अशी परिस्थिती नसते आता बघा या वाक्यामध्ये उत्तर म्हणून आपल्याला लिहिता येईल पहिल्या रिकाम्या जागेमध्ये ए, ए आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये ड लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये तीनच आर्टिकल आहेत त्याचे सविस्तर नियम आहेत परंतु आपण या व्हिडिओमध्ये फक्त उत्तर पाहत आहोत आणि थोडंसं स्पष्टीकरण लक्षात ठेवा प्रश्न पहिला बी हा न्यूज आर्टिकलचा असतो व या ठिकाणी दोनच आर्टिकल वापरायचे असतात ए ॲन आणि द ही तीन आर्टिकल आहेत तीन पैकी दोन वापरायची रिकाम्या जागा ज्या दिलेल्या त्या रिकाम्या जागेमध्ये आणि जे आर्टिकल तुम्ही लिहिणार आहात त्या आर्टिकलला अधोरेखित करा वाक्यामध्ये काय करायचं अधोरेखी पुढचा प्रश्न काय असतो ते आपण पाहतोय आता फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल प्रिपोझिशन्स इंग्रजीमध्ये जवळपास साठ प्रिपोझिशन्स आहेत आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रिपोजिशन दिलं जात नाही फक्त मी आपल्याला माहितीच तव देतोय इन इन टू अमंग आणि बिटवीन हे चार प्रिपोजिशन्स दिलेले आहेत या चारपैकी फक्त दोनच वापरायचे पण लक्षात ठेवा परीक्षेत प्रिपोजिशन्स देत नाहीत इथं फक्त आपल्या माहितीसाठी दिले आहेत आणि आपण या ठिकाणी पहिल्या रिकाम्या जागेत इन वापरू शकतो आणि दुसऱ्या रिकाम्या जागेत प्रिपोजिशन वापरू शकतो विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर प्रश्न असतो चेंज इट इन टू इनडायरेक्ट नॅरेशन म्हणजे डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य डायरेक्ट स्पीचमध्ये लिहायचं असतं बघा अशा पद्धतीचं वाक्य परीक्षेमध्ये येतं आणि सुरुवातीला आपल्याला रिपोर्टर जशास तसा लिहायचा असतो रिपोर्टर काय करायचा असतो जशास तसा लिहायचा असतो दुसरा बदल करायचा असतो तो म्हणजे रिपोर्टिंग व्हर्बचा रिपोर्टिंग व्हर्बचा बदल हा या ठिकाणी जे रिपोर्टेड स्पीच आहे इन्व्हर्टेड क्वामा वाक्य आहे त्या वाक्याच्या प्रकारानुसार इथं डेड टू च्या ऐवजी आपण टोळ घेतलेलं आहे तसंच डिसनर जो आहे तो जशास तसा ठेवावा लागतो आणि क्वामा आणि इन्व्हर्टेड क्वामाच्या जागेवर घ्यावं लागतं त्याच्यानंतर वाक्यात असलेलं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हे बोलण्यानुसार बोलणाऱ्यानुसार बदलतात म्हणून आयच्या जागेवर जा ती घेतलेलं आहे तसेच वाक्यातला काळ बदलावा लागतो वर्तमान काळ असेल तर भूतकाळ करावा लागतो व उरलेले शब्द तशाच तसे घ्यायचे आणि शेवटी पूर्ण विराम द्यावा लागतो पुढचं वाक्य आपण पाहतोय आता सी सेट टू हिम विल यू कम टू कॉलेज विथ मी या ठिकाणी सुद्धा रिपोर्टर आपल्याला जशा तसा घ्यायचा आहे सेट टू ऐवजी आपण टोल्ड आस्कड घेतोय टोल्ड नाही आस्कड कारण इथं प्रश्नार्थक वाक्य आहे इन्वर्टेड क्वामामध्ये डिसनर जशाच तसा घ्यायचा आहे हिम कंजेक्शन घ्यायचंय इफ कारण व्हर्बल क्वेश्चन आहे त्याच्यानंतर पुढचं जे वाक्य इन्व्हर्टेड कॉमर्समधलं ते विधानार्थी करायचं आहे आणि वाक्याच्या सुरुवातीला यू हा बदल ऐकणारानुसार केलेला आहे आणि त्याच्यानंतर विलचा भूतकाळ उड करायचा विलचा बदल उड करायचा कम टूचा बदल गो टू करायचा त्याच्यानंतर कॉलेज जशाला तसं लिहायचं वैच जशाला तसं लिहायचं आणि मीचा बदल हर हा बोलणारानुसार करायचा आहे पक्क लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं वाक्य आपल्याला दिलं जातं प्रश्न पहिल्या बीमध्ये बी टू बी आहे स्पॉट द इयर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला छोटीशी चूक असलेलं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यातली चूक दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं असतं काय होईल उत्तर याचं की हॅज फोर पेन्स बघा या ठिकाणी वाक्यामध्ये काय वापरलेलं आहे हॅव काय वापरलेलं आहे हॅव आणि ही सोबत काय वापरतात हॅज सोबत काय वापरतात हॅज म्हणून या ठिकाणी ही हॅज फोर पेन्स असं बरोबर वाक्य हो होतंय तुम्ही जी चूक दुरुस्त करून लिहिणार आहात त्याला अधोरेखित करायला नक्की विसरू नका अशा पद्धतीने संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याच्याबद्दल धन्यवाद